नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अमित म्हात्रे, न्यूरो फिजिओथेरपिस्ट. आज तुमच्यासमोर हाडांच्या आजारासंदर्भात जे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यावर फिजिओथेरपी कशा योग्य तरीकेने पर्याय ठरवू शकतो हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. तर आज सुरुवातीला सर्वात पहिले आपण मानेच्या दुखण्यामध्ये किंवा मानेच्या आजारामध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस नावाचा आजार जो असतो एक शॉर्टमध्ये तुम्हाला समजून सांगणे आणि फिजिओथेरपी उपचारामध्ये त्याच्याबद्दल काय ट्रीटमेंट असतात तर त्या तुम्हाला इथे सांगतो मी, तर तुम्ही लक्ष द्या. तर सुरुवातीला मानेमध्ये आपल्या असे 7 मणके असतात. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 प्रत्येक मणक्याच्यामध्ये डिस्क असते, त्याला गादी म्हणतात साध्या भाषेमध्ये. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 गादी. आणि प्रत्येक 2 मणक्याच्यामधून नर बाहेर निघतात. नर्वस सिस्टीमचा एक तो भाग असतो जो आपल्या उजव्या आणि डाव्या हातापर्यंत पोहोचते. ही राईट साईड, ही लेफ्ट साईड. आता स्पॉन्डिलोसिसमध्ये एजनुसार काही चेंजेस दिसतात, जसं मणक्यामध्ये असा चंद्राकार डेव्हलप होणे किंवा मणक्याला अंकुर तयार होणे, जसे काटे तयार होणे, तर अशा पद्धतीचे चेंजेस जर एक्सरेमध्ये दिसून आले तर त्याला आपण स्पॉन्डिलोसिस असे म्हणतो. तर हा स्पॉन्डिलोसिस साधारणतः वयाच्या 40 ते वयाच्या 80 वर्षापर्यंत दवाखान्यामध्ये असे पेशंट आपल्याला अप्रोच करतात. तर याच्यासाठी योग्य ट्रीटमेंट काय राहते, बरेचदा वयानुसार जर चेंजेस असले तर त्याच्यासाठी कॅल्शियमची डेफिशियन्सी वगैरे राहते आणि बहुतांश व्हेजिटेरियन जे लोक असतात त्यांच्यामध्ये बी ट्वेल्वची डेफिशियन्सी राहते. तर ह्या डेफिशियन्सीज मेडिसिन घेतल्यानंतर पुष्कळशा प्रमाणामध्ये कंट्रोलमध्ये येतात, सोबत डाएटचा पण इंटेक जो राहतो तो सुधारावा लागतो. आता डाएटचा इंटेक घेतल्यानंतर सोबत आणखी तुम्हाला एक्सरसाइज आणि फिजिओथेरपीमध्ये अवेलेबल असणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून त्याच्यावर योग्य रीतीने आराम मिळू शकतो तुम्हाला. तर इथे सुरुवातीला तुम्ही कुठल्याही फिजिओथेरपी क्लिनिकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक्सरसाइजबद्दल माहिती देतात किंवा तुम्हाला काही त्यांच्याकडे मशिनरीज असतात त्याची, त्याचा कसा वापर तुमचा हा पेन कमी करण्यासाठी होतो. तर माझ्याकडे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही लेझर नावाची ट्रीटमेंटचा वापर करतो. तर या लेझर थेरपीमध्ये काय असते, लेझर थेरपीमध्ये प्रकाश असतात, ते लाईट्स असतात. लाईटचा वापर तुमच्या इथे मणक्याला ज्या इजा झालेल्या असतात स्पॉन्डिलोसिसमध्ये, मणक्याच्यामधून ज्या नर बाहेर निघतात त्याला ज्या इजा झालेल्या असतात, तर ह्या इजा ज्या असतात तर ह्या इजांवर ह्या प्रकाशाचा झोत टाकण्यात येतो आणि त्या प्रकाशाच्या झोतामुळे इथल्या जखमा कालांतराने एकंदरीत 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर होतात. तर अशा ज्या जखमा असतात तर अशा जखमा कमी झाल्यानंतर तुमच्या उजव्या किंवा डाव्या हातामधला जो पेन असतो किंवा जो मानेमध्ये दुखणं जे असते किंवा जे आजूबाजूला मसल्स असतात, तर ह्या मसल्सला ज्या इंजुरीज झालेल्या असतात तर ह्या इंजुरीज बऱ्यापैकी प्रमाणात लवकर कमी कालावधीमध्ये सुधारतात. तर त्या मसल्स ज्या असतात त्या मसल्सची याच्यानंतर फ्लेक्झिबिलिटी मेंटेन करणे आणि मसलची स्ट्रेंथ वाढवणे, फ्लेक्झिबिलिटी आणि स्ट्रेंथ अशा ह्या 2 गोष्टी असतात. तर ही एक मेंटेन करून ठेवलं आणि त्यानंतर डायट असतो आणि काही ॲडवाइसेस असतात जसे पेशंटला